पारंपरिक खते आणि सुयोग्य नियोजनाच्या माध्यमातून पपईच्या उत्पादनातून लाखोंची कमाई केली, यासाठी शेतकऱ्यानं कसं नियोजन केलं हे जाणून घेण्यासाठी यशोगाथा नक्की पहा. हे आहेत अर्धापूर तालुक्यातील डोर येथील शेतकरी गजानन आढाव. अवघ्या 20 गुंठ्यांमध्ये त्यांनी पपईची बाग फुलवली आहे. मागच्या ऑक्टोबर महिन्यामध्ये मी पपई या पिकाची लागवड केली आहे. हे 15 नंबर हे गावरान व्हरायटी आहे. तर ऑक्टोबरमध्ये लागवड केल्याच्यानंतर ड्रीपच्या माध्यमातून पाणी व्यवस्थापन केलं, त्याच्यानंतर खत व्यवस्थापन, याला जास्तीत जास्त गांडूळ खत आणि शेणखत हे जैविक खताची जास्तीत जास्त वापर केल्यामुळं याच्यामध्ये क्वालिटी चांगल्या प्रकारची टिकून आहे. तर त्याच्यानंतर फवारणी व्यवस्थापन आणि आंतरमशागत हे वेळोवेळी व्यवस्थित वेळेनुसार केल्यामुळं पपईचं चांगलं अपेक्षेपेक्षा चांगलं उत्पादन मला मिळालेलं आहे. आणि लागवडीच्या नंतर 8 महिन्याच्या नंतर याची हार्वेस्टिंग चालू झाली आहे. आतापर्यंत 5 ते 6 वेळेस हार्वेस्टिंग झालेली आहे. तर याच्यामधून 15-20 टनाचं उत्पादन आतापर्यंत मिळालेलं आहे. आणि यावर्षी मार्केटला भाव चांगला असल्यामुळं जवळपास 1.5 लाख रुपये माझं उत्पादन झालेलं आहे. 60,000 खर्च वगळता 90,000 ते 1 लाख रुपये माझे निव्वळ उत्पन्न झालेलं आहे. आणि अजून 4-6 महिने हे पीक इथून पुढे चालत असल्यामुळं अजून माझ्या अपेक्षेप्रमाणे 1.5 ते 2 लाख रुपये उत्पन्न होईल अशी माझी अपेक्षा आहे. यात त्यांना आतापर्यंत 1.5 लाखांचं उत्पन्न मिळाले तर आणखीन 1.5 ते 2 लाख रुपये मिळण्याची अपेक्षा आहे. विशेष बाब म्हणजे या पपईचं बी स्वतः आढाव यांनी तयार केले. हे पारंपरिक जे आपण त्रैमासिक किंवा 6 मासिक पिकं लावतो, सोयाबीन कापूस या एरियामध्ये मोठ्या प्रमाणात लागवड होते, त्याला पर्याय म्हणून ज्या शेतकऱ्याकडे पाण्याची उपलब्धता बऱ्यापैकी आहे त्यांनी अशा प्रकारचे केळी आणि पपईसारख्या फळपिकांची लागवड करून एक बऱ्यापैकी उत्पन्न मिळू शकते. उत्पन्नाचे स्रोत हे चांगल्या प्रकारचे आहेत. त्याच्यामुळं जवळपास प्रत्येक शेतकऱ्यानं जसं जमल तसं फळपिकाची लागवड करायला पाहिजे. आढाव यांची मेहनत आणि त्यांनी केलेला प्रयोग कसा वाटला आम्हाला कमेंट करून नक्की सांगा.